अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील विशाल लॉन्ज या ठिकाणी जामनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। सकल मराठा वधूवर मेळाव्याचे नियोजनासंदर्भात ही पत्रकार परिषद घेण्यात आली असून येत्या 22 डिसेंबरपर्यंत सकल मराठा समाजाच्या उपवर वधूवरांची नाव नोंदणी सकल मराठा वधूवर सूचक मंडळात करण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे। येणाऱ्या 22 तारखेपर्यंत जास्तीत जास्त बायोडाटे जमा करण्यासंदर्भात, कारण आज आपल्या मराठा समाजाचा तरुण हा समाजाचं उद्याचं भविष्य आहे आणि हा तरुण वेगवेगळ्या अडचणींनी घेरला गेले। त्यात लग्नाची अडचण असेल, त्यात शिक्षणाची अडचण असेल, तो धंद्यांची अडचणी असते, कारण त्याला परिस्थितीमुळे तो कुठेतरी मागे राहतो। तर ही संपूर्ण मंडळी की हे भविष्य, हे आपल्या समाजाचं भविष्य असेल आणि समाज सुधारला पाहिजे, समाजात आपण काहीतरी केलं पाहिजे, त्यासाठी एक येऊन हा पहिला प्रयोग की वधूवर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून मागच्या वर्षी पहिला प्रयोग हा यशस्वी झाला। त्यानंतर कोरोना लागला, त्या पहिल्या कार्यक्रमानंतर आपण युवकांसाठी तरुणांसाठी उद्योग शिबिर वगैरे ठेवणार होतो, परंतु कोरोना लागल्यामुळे आपल्याला थांबावं लागलं, लॉकडाऊन झालं आणि त्यानंतर आज परत आपण या वधूवर परिचय मेळाव्याचं नियोजन करतो आहे। माझ्याच्या वतीने आयोजित मराठा समाजातील वधूवर परिचय मेळाव्याच्या नियोजनासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित समस्त तालुक्यातील पत्रकार बांधव, समाजातील प्रतिनिधी स्वरूपात आलेले आपले समाज बांधव सर्वांचं या ठिकाणी शब्दसुमनांनी स्वागत करतो। या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी इतकंच सांगेल की गेल्या वर्षीचा जो काही मेळावा झाला होता, त्या मेळाव्याला समाजातील प्रत्येक घटकाने, प्रत्येक व्यक्तीने सक्सेस करण्यासाठी खूप हातभाराने खूप मेहनत त्या ठिकाणी घेतली होती आणि तो त्याप्रमाणे सक्सेससुद्धा तो यशस्वी झाला होता। त्याच पद्धतीने त्या मेळाव्याच्या स्वरूपातच अतिशय मोठा एक मेळावा या ठिकाणी व्हावा या दृष्टिकोनातील समाजातील प्रत्येक व्यक्तीने पुनश्च एकदा ताकदीने त्याचा प्रचार प्रसार करायचा आहे। मी तर एक आवाहन करू इच्छितो या मीटिंगच्या माध्यमातून की आपल्या तालुक्यामध्ये सर्वपक्षीय समाजातील व्यक्ती आहेत। मी आता बघतोय की रोज आपल्या समाजाच्या मीटिंगा चालू आहेत, जनजागृती म्हणून खेड्यापाड्यामध्ये रोज संध्याकाळी रोज 2-3 त्या ठिकाणी गावं घेतल्या जात आहेत। तर त्या मीटिंगांमध्ये ठराविक चेहरे समाजाचे त्या ठिकाणी आव्हान करत आहेत। तर या निमित्तानं मी फक्त एकच विनंती करेल की प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधी स्वरूपामध्ये समाजाची मंडळी खूप मोठी आहेत की त्यांच्याकडे पाहून त्यांचा आदर्श म्हणून 100, 150, 200, 500 लोक त्यांचं एका शब्दावर ऐकू शकतात। तर मी सर्वांना एकच आवाहन करेल, आपणही स्वतः संध्याकाळी काय नियोजन असेल, काय आपले जे ठराविक प्रमुख प्रतिनिधी असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून की आज कोणतं गाव आहे, कुठे जायचं, कुठे काय प्रचार प्रसार करायचं आहे, ते आपण त्यांना जॉईन होऊन हा मेळावा कसा सक्सेस होईल आणि आपल्या समाजातील मुलं आणि मुली यांचे विवाह कसे जुळतील या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे आणि अतिशय ताकदीने, मोठ्या उत्साहाने, स्वतःहून तन मन धन लावून हा मेळावा आपण सक्सेस करावा या ठिकाणी मी इतकंच सांगतो। इथे वधूवर मेळाव्यानिमित्त बनलेले सगळे बांधव आणि पत्रकार बंधू, गेल्या बऱ्याच दिवसापासून वधूवर मेळावा हा सकल नावाने जो प्रचलित होत आहे त्याचा मला विशेष आनंद होत आहे। खरं तर तुम्ही त्या अगोदरच्या काळात ही मंडळीची वयस्कर ती प्रत्येक लग्नांमध्ये जायची, कुठे स्थळ आहे ते शोधायची, कुठंतरी त्यांचा संवाद होत होता, पण आताच्या काळात हा संवाद फार दुरावलेला दिसतोय आणि त्यानिमित्तानं मुलांचे आणि मुलींचे लग्न जमणे ही खूप मोठी गंभीर समस्या बनली आहे। त्यानिमित्तानेच सकल वधूवर मेळाव्याचं आयोजन
जे माझ्या बांधवांनी केलंय, विशेष म्हणजे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि खूप अभिमान वाटतो असं त्यांचं कार्य आहे. खरं तर हे कार्य एवढं सोपं नाही आहे. आपण ज्यावेळेस समाजात फिरत असतो त्यावेळेस मीही कुठल्या तरी पक्षाची पदाधिकारी आहे, पण आपण काहीतरी आपल्या समाजाचं देणं लागतो. हा एक शब्द मला जास्त अभिप्रेत करून गेला. इथं उपस्थित बरेच पक्षाचे मान्यवर आहेत, पण सगळे आम्ही आमचा पक्ष बाजूला ठेवून आम्ही फक्त आपल्या मराठा लोकांसाठी समाजासाठी काय करू शकतो याचा मला एक अभिमान वाटतो आहे. आणि जे माझ्या बांधवांनी हे काम सुरू केले त्याला माझ्या भरपूर शुभेच्छा आहेतच. पण सगळ्यांनी सहकार्य करून येणाऱ्या 22 तारखेला बायोडाटे संकलन करायचे आहेत, एक पुस्तिका जाहीर होणार आहेत. आणि विशेष म्हणजे नुसते वधूवर मेळाव्याचं नियोजन नसून त्याच्यामध्ये विधवा, परित्यक्त्या किंवा जे अपंग असतील, ज्यांचे लग्न जमत नसतील, सगळ्या प्रकारच्या सकल मराठामध्ये यांचं नियोजन करून त्यांचं काम होणार आहे. आजच्या आपल्या या पत्रकार परिषदेला उपस्थित माझ्या समाजाचे वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रात काम करणारे, समाजाचं म्हणून इथे प्रतिनिधित्व करणारे म्हणजे सगळे समाज बांधव, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे, मग ते नोकरी असेल, व्यवसाय असेल, विविध क्षेत्रात काम करणारे समाज बांधव आणि पत्रकार बंधूंना, माझ्या आधीच्याही वक्त्यांनी विस्तृत या मेळाव्याच्या संदर्भात माहिती दिलेली आहे, ताईंनी दिली. आणि एक कौतुकास्पद विषय असा आहे की मला आठवतं 1993 मराठा सेवा संघाची स्थापना झाली. विद्यार्थी मराठा सेवा संघाचा त्यावेळेस मी तालुक्याचा उपाध्यक्ष होतो, माधव चव्हाण अध्यक्ष होता, मराठा महासंघ होता, विद्यार्थी मराठा महासंघाची स्थापना केली होती महासंघाची. आणि मार्केट कमिटीला एक कार्यक्रम झाला होता, तेव्हापासनं अनेक प्रयोग झाले. परंतु ह्या नवीन सगळ्या नवीन तरुण कार्यकर्त्यांनी जो आदर्श समाजापुढे ठेवला तो निश्चितच कौतुकास्पद आहे. मागच्या वर्षी अत्यंत चांगला कार्यक्रम आपल्या समाजाचा झाला. मी कोणत्या पक्षाचा आहे यापेक्षा मी माझ्या पक्षाची ताकद माझ्या या समाजासाठी कशा पद्धतीनं वापरू शकतो हा विचार करायला प्रेरित करणारी नवयुवकांची एक पिढी पुढे आली. आणि त्यानिमित्ताने आपण सगळे एका व्यासपीठावर खऱ्या अर्थानं जमतो आहे. हा एक कौतुकास्पद विषय, हा एक निमित्त आहे की मेळाव्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी एका व्यासपीठावर येणं, एका व्यासपीठावर आपले एक विचार मांडणं. आपण म्हणतो की आपण कुठल्याही समाजाचं काम करत असताना आपले राजकीय थोडे बाहेर काढले पाहिजे, परंतु दुर्दैवाने आपल्या समाजात अजूनही आपणच आपले पाय खेचतो. ही वस्तुस्थिती आहे, ती नाकारून चालणार नाही. परंतु ठीक आहे, तो ज्याच्या त्याचा राजकीय विचार होऊ शकतो त्या विचाराला धरून त्याने त्याच्या पक्षात त्याचं काम केलं पाहिजे. परंतु माझ्या पक्षातली माझी ताकद मी माझ्या समाजासाठी कुठे उपयोग करू शकतो, कुठे तिची मदत घेऊ शकतो, कुठे त्याला उपयोगात आणू शकतो याचा विचार खऱ्या अर्थानं आम्हा सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना, ह्या सगळ्या नवयुवकांनी करायला भाग पाडलं हे खरंच कौतुकास्पद विषय आहे. या गोष्टीचं आपण विसरून चालणार नाही. निश्चितच या सगळ्या कामासाठी जे जे काय योगदान देण्यासारखं असेल हे जी आयोजक मंडळी ते आम्हाला ज्या सूचना त्यांनी केल्या त्या आम्ही निश्चित त्या स्वागतार्थ स्वीकारून जिथे जिथे आम्हाला आमचं योगदान देता येईल ते देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत. आपण सगळे राजकीय पदाधिकारी आपले मतभेद विसरून आपल्या पाठीचे ठामपणे या निमित्ताने उभे राहतील आणि एक नवा आदर्श हा येणाऱ्या पिढीला आपण देऊ. एवढेच या निमित्ताने बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. येणाऱ्या 22 तारखेला सकल मराठा समाजाचा दुसरा विवाह सोहळा, दुसरा फॉर्म संकलन, आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठ, सर्वच पक्षातील पदाधिकारी व सर्व क्षेत्रातील उपस्थित मान्यवर, तसेच उपस्थित सन्माननीय पत्रकार बंधू आणि उपस्थित बंधू नो, आपल्या मराठा समाजाचा वधूवर विवाह परिचय मेळावा दरवर्षी संपन्न होत असतो, ह्यावर्षी दुसरं वर्ष त्या मेळाव्याचं आहे. त्यानिमित्तानं आपण सर्व समाज बांधव इथं उपस्थित झालेले आहात आणि आपण सर्वांनी प्रत्येकाला ज्या परीनं शक्य होईल तण मन
या मेळाव्यास सहकार्य करायचं आहे. आपल्याकडे असलेले सर्वांनी बबलू जे बायोडाटे आहेत बबलू संकलन करण्यासाठी किंवा ते जमा करण्यासाठी जे पदाधिकारी समाजाच्या वतीने फिरत आहेत त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करावे आणि हा कार्यक्रम कसा यशस्वी होईल या दृष्टीने आपण सर्वांनी मदत करावी एवढी मी सर्वांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. समाज जामनेर तालुका यांच्या आयोजित केलेला मेळावा आहे. त्याचं बायोडाटाचं संकलन आपल्याला 22 तारखेपर्यंत करायचं आहे. आपल्या जामनेर तालुकाच नव्हे तर आजूबाजूचे जेवढेही तालुके असतील त्या सर्वांचे बायोडाटे जरी आपण इथं जमा केले तरी त्याची एक स्वतंत्र पुस्तिका निर्माण होईल आणि आपले जे रखडलेले युवा आहेत किंवा जे इच्छुक नवीन उमेदवार आहेत आपले विश्वजित राजे त्यापैकी एक आहेतच त्या सर्वांचं लवकरात लवकर विवाह जुळो त्याच्यामुळे फिरता येते सोबत. विश्वजित सारखे अजूनही बाकीचे मंडळी आहेतच सर्वांनी यामध्ये त्यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी खूप प्रयत्न केले. मोठ्या भावांचा करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले तेवढ्यासाठी म्हणजे त्यांचा मार्ग मोकळा झाला ना. या मेळ्यासाठी लागणारी जी काही मदत असेल किंवा आमचे जसा उपयोग करून घेता येईल तसा तुम्ही करून घेऊ शकता. तो काही विषय नाही. पक्षातर्फे किंवा आमच्या पक्षातर्फेच नव्हे तर स्वतःतर्फे जर काही आमची मदत लागली तर ती आम्ही केव्हाही देण्यास तयार आहोत. सर्वांना माझी एक नम्र विनंती आहे की या मेळात सर्वांनी सहकार्य करा आणि आम यशस्वी होण्यास मदत करा. मराठा वधूवर पंचे मेळाव्याच्या बायोडाटा संकलनासाठी या ठिकाणी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेसाठी ज्यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं ती सर्व नवयुवक मंडळी आयोजन तुम्हीच आहे. आयोजन तुम्ही ना माझ्यासह सर्व त्याचबरोबर सर्व पक्षीय सर्वच राजकीय पक्षाचे छोडे समाजवाद सर्व मान्यवर खरं म्हणजे मागच्या वर्षी आपण जो मराठावर परिचय मिळावा त्या ठिकाणीच घेतला. त्या संदर्भातल्या 5-7 मीटिंग याच लॉनवरती आपण घेतल्या. अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला विश्वास मिळाला. परंतु कोविडचं मध्येच कोविड आला आणि कोविड आल्यामुळे आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात त्याचं पुढे हे करता आलं नाही. जवळपास 700-750 मागच्या वेळेलाही आपण बायोडाटा आणलं. त्याच्यात फक्त आपल्याला आपली एक चौकांतिका होती की त्याच्यामध्ये मुलींचे बायोडाटे फार कमी होते. मुलांचे बायोडाटे जवळपास 700-750 बायोडाटे होते आणि मुलींचे जवळपास फक्त 150 बायोडाटे होते. आणि प्रत्यक्ष व दुवार परिचय मेळाव्याच्या दिवशी जवळपास 500-550 जे परिचय करून देणारे वर होते ते होते. परंतु फक्त वधूंची संख्या फार बोट्यावर मोजणे इतकी होती. तो फार आपल्यासाठी म्हणजे आत्मचिंतनाचा विषय आहे. सर्वच मान्यवर आहेत. आपण सर्वच लोक कुठे ना कुठे लग्न संबंध जोडत असतो. परंतु मला कार्यक्रम अतिशय व्यवस्थित होता. कार्यक्रमाचं नियोजन आयोजन एकदम व्यवस्थित होतं. कार्यक्रमही चांगला झाला. परंतु अण्णा भाऊ सांगायची कमी होती त्याच्यामुळे वंदनालाही सुरुवातीपासून आपला काय उद्देश आहे वधूवर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून आपला ज्यांचे रखडलेले विवाह आहेत किंवा विधवा परिवक्त्याच्या जे लोकांच्या विवाह रखडलेले आहेत त्यांचे विवाह या माध्यमातून पुढे व्हावे म्हणजे आपलं त्या कार्यक्रमाचं जे सार्थक होईल हे आपण महत्त्वाचं आहे. तर बऱ्याच ठिकाणी आपण बायोडाटा बघतो. काही ठिकाणी काही मुलं भूतकरू असतात त्यांच्यामध्ये करण्याची जिद्द असते. परंतु त्यांच्या मागचं त्यांच्या वडिलांचं संपत्ती असेल काही असेल त्याचं मोजमाप केलं जातं विवाह संबंध करताना. आणि नेमकं त्या ठिकाणी अनेक भूतकरू आणि जे मुलं संसार करून प्रगती करू शकतात किंवा वधूला चांगलं वागवू शकतात अशाही मुलांचे विवाह आपण मागच्या वेळेला पाहिलं की ते पेंडिंग पडले आणि तो आपला जो हेतू आहे तो साध्य होताना दिसत नाही. जे वेल एज्युकेटेड आहे त्यांना म्हणजे इंजिनियर असला तो इंजिनियर बघून त्या दृष्टीने विवाह होतो. नाही गावागावामध्ये आता बायोडाटा संकलन होत आहे तर लोकांनी केलं नाही. माझं म्हणायचं काय आपलं वधूवर परिचय मिळण्याचं उद्देश आपल्याला सफल करायचा असेल
तर तोच आपल्याला त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. आपलं तेच म्हणायचं आहे की होतकरू मुलांसाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे, त्याची शाश्वती आपण दिली गेली पाहिजे. ही आम्ही मराठा वधूवर परिचय मिळावाची नियोजन करणारे लोक आहोत. खरंच हा मुलगा चांगला आहे, हा मुलगा निर्व्यसनी, हा मुलगा चांगला आहे असं सुद्धा त्या माध्यमातून झालं पाहिजे. त्या खेळाडूला खऱ्या अर्थाने त्याचं आपलं फलित होईल. सकल मराठा वधूवर सूचक मेळाव्याच्या आयोजनाच्या निमित्ताने आयोजित या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवर बंधू भगिनी आणि उपस्थित पत्रकार बंधूनो, कारण जे माझ्यापूर्वी बरंच सांगून झालं असेल परंतु तरीसुद्धा एक दोन चार मिनटामध्ये मी माझ्या मनातलं सांगतो की मागच्या वेळेला या तरुण युवकांनी असाच प्रयत्न केला की आपण समाज संघटन करावं. मग समाज संघटन करायचं तर काहीतरी एखादी कार्यक्रम पाहिजे आपल्या हाताशी, त्यावेळेला आपण संघटन करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यावेळेला असं लक्षात आलं चर्चेमधून की आजच्या धावत्या वेगवान युगामध्ये उपवर वधूवरांचा एकमेकांशी परिचय होत नाही. म्हणजे सगळ्याच समाजामध्ये सध्या वधूंची टंचाई भासायला लागलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. वधू भेटतच नाही आणि आपल्याही समाजामध्ये तो भेडसावणारा प्रश्न आहे. मग ज्यावेळेला या तरुण लोकांनी पुढाकार घेतला तेव्हा असं लक्षात आलं की एक कम्युनिकेशन अभावी होतं, एकमेकांचे संपर्क अभावी होत आहे. मग जर कधी आपण संपर्क करण्यासाठी म्हणजे उपवर वधूवरांचे जर कधी बायकांचे एकत्रित केले तर निश्चितच तो उपयोग होईल. आणि त्या माध्यमातून एकदा तर समाज संघटन झालं की आपल्याला काही विधायक कामही करता येतील आणि काही ज्या आपल्या समाजातील मानसिकता आहे ती मानसिकतासुद्धा बदलवता येईल. आत्ताच जे सांगितलं गेलं की वधू उपस्थित नव्हते वगैरे, आपण एकदम अपेक्षा करून चालत नाही. हळूहळू ते जागृती होईल आणि त्या जागृतीचं सुद्धा आपल्याला काम करायचं आहे आणि त्याच्यासाठीच आपल्याला हे संघटन करायचं आहे. आणि हा जो माध्यम आपण ठेवलं वधूवर सूचक मेळावा, त्याच्यामध्ये आपण सकल मराठा वधूवर सूचक मेळाव्यामध्ये सर्व उपजाती असतील, सर्व प्रकारचे वधूवर असतील, मग ते प्रथमच ज्यांचा विवाह होत असेल ते असतील, काही परित्यक्त असतील, काहींचे दुर्दैवाने काही तरुणपणातच विधवा होता, काही विधूर होता, काही अपंग असतात, काही व्यावसायिक असतात, काही नोकरदार असतात, अशा सर्व क्षेत्रातील वधूवरांचा विचार करायचा ठरलं आणि त्यानुसार आपण हे बायोडाटे एकत्रित केले आणि मागच्याला चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणजे कोणती गोष्ट सुरू करताना सुरुवातीला अडथळे येतच असतात आणि मलासुद्धा तेव्हा वाटलं की हे सामाजिक काम आहे की एवढं काही चांगला प्रतिसाद भेटणार नाही. परंतु एक लक्षात आलं की जर कधी कोणी पुढाकार घेतला तर निश्चित समाज त्याच्या मागे येत असतो. आणि मी तर मागच्याला पाहिलं नुसतं समाजबांधवच नाही, काही इतर प्रेमीसुद्धा बरेच आपल्याबरोबर येत असतात. म्हणजे जे आपला संपर्क असतो, जो आपला संबंध असतो, त्या संबंधातून होत असतं. फक्त समाज काय वाट पाहत असतो की कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि निश्चित मागच्याला पुढाकार घेतल्यानंतर एक चांगला पायंडा पडलेला आहे. आणि त्यावेळेला ज्यावेळेला पहिल्या वक्त्यांनी सांगूनच दिलं असेल की त्यावेळेला जेव्हा लक्षात आलं की जर कधी आपण पुढाकार घेतला तर हा मेळावा निश्चित यशस्वी होऊ शकतो, म्हणून त्या मेळाव्याची प्रेरणा घेऊन आता दरवर्षी हा मेळावा घ्यायचा. आणि हे संघटन झालं म्हणजे आपण ज्या समाजामधील काही रूढी परंपरा असतील, काही अनिष्ट मानसिकता असतील, त्या बदलण्यासाठी सुद्धा प्रयत्न करायचा आणि विविध क्षेत्रामध्ये जे समाजबांधव काम करत असतील त्यांना सुद्धा काही मार्गदर्शन करता आलं तर त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करायचा. म्हणजे ते शैक्षणिक असेल, व्यावसायिक असेल, नोकरीसाठी असेल, स्पर्धा परीक्षांसाठी असेल, अशा विविध क्षेत्रांमध्ये आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो. परंतु हे केव्हा होणार आहे? ज्यावेळेला संघटनेचं बळ मिळेल त्यावेळेला. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी म्हणजे जे समाजबांधव आहेत त्यांच्यासह सर्व पत्रकारांनी सुद्धा याला सहकार्य करा. ही जी आमची भावना आहे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. आता मी फक्त समाजापुरतीच म्हणणार आहे की प्रत्येक घटकापर्यंत आम्ही जाऊ शकत नाही, त्याच्यासाठी आपलंसुद्धा सहकार्य लागणार आहे. आणि सध्याच्या तर डिजिटल युगामध्ये पत्रकार आणि तुमच्या मीडियाला किती महत्त्व आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तर माझी या सगळ्यांच्या वतीने हीच विनंती राहील की आपण सगळ्यांनी या गोष्टीला जास्तीत जास्त प्राधान्याने प्रसिद्धी द्या. आणि ते पहिल्यांदाच सांगितलं की विविध क्षेत्रातील लोक आणि मान्यवर मदत करत असतात, त्या मदतीमध्ये आम्हाला तुमच्या या प्रसिद्धीसाठी हातभार पाहिजे. पुनश्च एकदा आपल्याला विनंती करतो की आमच्या ह्या ज्या कामाचे आवश्यकता आहे, प्रसिद्धीची आवश्यकता आहे, ती पुरेपूर प्रसिद्धी करून आपण सहकार्य करावं एवढीच विनंती करतो. आपण
उद्देशिवाय आम्ही गेले 15 दिवस झाले प्रत्येक गावात जातो आहे. सर्व समाजात सर्व मान्यवर सोबत असतात. मी सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो की हा जो कार्यक्रम आहे हा कोणत्या पक्षाचा नाही आहे, कोणत्या गटातटाचा नाही आहे, आणि की हा जो कार्यक्रम आहे हा कोणत्या गरीब आणि श्रीमंताचा नाही, समाजातील प्रत्येक घटकाचा आहे. ही विनंती करतो आणि माझा सर्व उपस्थित समाजबांधवांचे आभार मानतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.